बंधु भगिनींनो, या ठिकाणी आपल्या सर्वांची भेट घेत नवरात्रीच्या शुभकामना देत आपल्या समस्या समजून ते सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो आहे। जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री काळे साहेब यांना धन्यवाद देव की या ठिकाणी जिल्हा परिषदच्या शाळेची खोली बांधकाम करण्यासाठी सिंचन विभागाच्या जागेची एनओसी देण्याचा त्यांनी निर्णय केला। मी माझ्या वतीने तुमच्या सर्वांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो। सर्वप्रथम आपल्या सर्वांना नवरात्रीच्या या पावन पर्वावर हृदयापासून मनापासून शुभकामना देत शक्तिदायिनी माता महाकालीच्या चरणी, माँ दुर्गेच्या चरणी, माँ कालीच्या चरणी, माँ सरस्वतीच्या चरणी आपल्या सर्वांना उदंड आरोग्य आयुष्य उत्तम आरोग्य द्यावं अशी प्रार्थना मी नवरात्रीच्या या पावन पर्वावर करतो। या विभागाची सेवा करण्याचा संकल्प घेऊन या ठिकाणी जिल्हा परिषदच्या अध्यक्षा संध्याताई गुरनुगे या उपस्थित झाल्यात। या नगरपालिकेच्या विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या संघर्ष करणाऱ्या नगरपालिका अध्यक्ष रत्नमागाताई भोयर, नगरपालिका उपाध्यक्ष आमचे मित्र श्री नंदू रंदिवे, मूल भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष प्रभाकर भोयरजी, मूलचे नगरसेवक श्री चंद्रकांत आष्टनकर, श्री विनोद चिडाम, बाकी सर्व इतर आदरणीय मान्यवर नगरसेवक, बंधू भगिनींनो, या ठिकाणी आपल्या सर्वांची भेट घेत नवरात्रीच्या शुभकामना देत आपल्या समस्या समजून ते सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो आहे। मी सर्वप्रथम जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री काळे साहेब यांना धन्यवाद देव की या ठिकाणी जिल्हा परिषदच्या शाळेची खोली बांधकाम करण्यासाठी सिंचन विभागाच्या जागेची एनओसी देण्याचा त्यांनी निर्णय केला। मी माझ्या वतीने तुमच्या सर्वांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो। श्रीमती संध्याताई गुरनुगे यांनी सुद्धा जिल्हा परिषदच्या माध्यमातून या खोलीचं बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचं मला सांगितलं। मी संध्याताई गुरनुगे यांना धन्यवाद देत माझ्या वतीने तुमच्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की या विभागामध्ये येऊन त्यांनी आपली बैठक घेतली, आपल्या समस्या जाणून घेतल्या आणि रामपूर या प्रभागामध्ये आपल्या आवश्यक गरजा पूर्ण करण्याचा संकल्पही भारतीय जनता पार्टीने केला आहे। मी जेव्हा रामपूरला आलो तेव्हा या ठिकाणी या अगोदरच सिमेंट रस्ते मी करून दिले होते। या विभागामध्ये रस्ते असतील, नाल्या असतील, याला निधी उपलब्ध केला। पण एक गोष्ट खरी आहे की मूळच्या मार्गाने येताना एक मोठा फेरा रामपूरच्या नागरिकांना या संदर्भातला त्रास सहन करावा लागतो आणि यासाठी नगरपालिका उपाध्यक्ष श्री नंदू रंदिवे, प्रभाकर भोयर यांनी जी सूचना केली की जैनुद्दीन जवेरी यांच्या महाविद्यालयाच्या समोरून जर कॅनालवर एक ब्रिज केला तर आमची गैरसोय दूर होऊ शकते, याही दृष्टीने मी स्वतः व्यक्तिगत लक्ष घालून त्या कॅनालवर ब्रिज बनवून आपल्या सर्वांची ही गैरसोय निश्चितपणे दूर करण्यासाठी मी प्रयत्न करेन आणि या ठिकाणी ब्रिज बांधून आपल्याला जो मोठा फेरा
या ठिकाणी करावा लागतो तो फेरा निश्चितपणे वाचेल अशी व्यवस्था आपण करणार आहोत. एक सूचना या संदर्भामध्ये करण्यात आली की तगावाच्या माध्यमातून एक छोटासा जर पॅच केला किंवा प्रभाकर भोयर यांनी सूचना केली पण त्यासाठी आपलं पहिलं सरकार आणावं लागेल. प्रयत्न चालू आहे, 2-3 महिन्यात सरकार येऊ शकते. पण प्रभाकर भोयरांनी सूचना केली की भाऊ तुम्ही एसटी स्टँडच्या तिथून ब्रिजच इथपर्यंत आणा, आणि जर ब्रिज आणला तर तो वॉकिंग ट्रॅक सुद्धा होईल. एकीकडे तगावाच्या माध्यमातून पाणी शुद्ध हवा आणि या वॉकिंग ट्रॅकच्या माध्यमातून उत्तम आरोग्य मूळवासियांचे, रामपूरवासियांचे, आणि वॉकिंग करता करता मूळवाग्यांचे रामपूरवाग्याशी संबंध दृढ होतील, प्रेमाचे होतील, आणि रामपूरवाग जेव्हा त्या ब्रिजचा उपयोग करतील तेव्हा त्यांचे एकमेकाचे स्नेहसंबंध मजबूत होईल. ही प्रभाकर भोयर यांची सूचना ही आज पूर्ण करता येत नसली तरी मी त्याची नोंद करून ठेवली आहे. सरकार आल्याबरोबर जी काही पहिली कामं करायची आहे त्या पहिल्या विकासाच्या पुस्तिकेच्या यादीच्या पहिल्या पानावर प्रभाकर भोयर यांची सूचना मी लिहून ठेवेन. आणि जेव्हाही पहिली संधी सरकार आल्यानंतर मिळेल तेव्हा मात्र जे स्वप्न, जी सूचना प्रभाकर भोयर यांनी केली की तलावाची पूर्ण पाल योग्य पद्धतीने त्या ठिकाणी ब्रिजच्या माध्यमातून बांधून काढली तर लोकांची सोय होऊ शकेल याही दृष्टीने मी लक्ष देईन. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या मूळ शहराचं चित्र बदलण्याची संधी आम्हाला प्राप्त झाली. मग रत्नभागाताई भोयर असेल, नंदुभाऊ रंदिवे असेल, इतर सर्व नगरसेवक आपल्या आशीर्वादाच्या शक्तीने या मूळ शहराची सेवा पूर्ण प्रयत्नाने करत होते. हे खरं आहे की सारी कामं पूर्ण होत नाही आणि सारी कामं पूर्ण झाली तर निवडणूक घेण्याचं कारणही नसतं. आता सारीच कामं पूर्ण झाली पण हे खरं आहे की सारी कामं कधीच पूर्ण होत नाही. एक काम संपतं तर दुसरं काम येतं. या गावाच्या विकासामध्ये आम्ही पूर्ण शक्ती झोकून जे काम इतर नगर परिषद क्षेत्रामध्ये 50-50 वर्ष होत नव्हतं ते मात्र आम्ही 5 वर्षात केलं. मग पाण्याची योजना असेल, बगीचा असेल, सिमेंट रस्ते असतील, मुख्य सिमेंट रस्ता असेल, बाजार असेल, पंचायत समितीची इमारत असेल, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाची इमारत असेल, तहसीलची इमारत असेल, सामाजिक सभागृह असेल, या ठिकाणी काही इतर व्यवस्था असतील, मग स्मशानभूमी असेल, मुस्लिम बांधवांचं कब्रस्तान असेल, या गावातल्या जनतेनी जे जे मागितलं त्या त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी आम्ही हिरिरीनं प्रयत्न केला. एकही तालुका प्रेस हे नाट्यगृह कधी नसायचं पण मूळ तालुका या महाराष्ट्राच्या 358 तालुक्यापैकी असा तालुका आहे की तालुक्याच्या ठिकाणी आपण स्वर्गीय कन्नमवारांचं स्मरण करत आपण त्यांचंही स्मारक उभं केलं. सोमनाथचा रस्ता असेल, सोमनाथमध्ये कृषी महाविद्यालयाची स्थापना असेल, नवीन कृषी महाविद्यालयाला मान्यता मिळत नव्हती पण आपल्या आशीर्वादाच्या शक्तीने मी सोमनाथमध्ये एक नवीन कृषी महाविद्यालय सुरू केलं जे सुरू झालं आणि मागच्याच आठवड्यात त्याच्या इमारतीला सुद्धा 74 कोटी रुपयाची मान्यता प्राप्त झाली, ज्यामध्ये 74 कोटीची एक भव्य दिव्य इमारत हे कृषी महाविद्यालयाची शेतकऱ्यांच्या मुलामुलींसाठी सुरू होणार आहे. मग ब्रिजेस केलेत, मारोडा गावाचं रूप बदलावं तिथं आपण निधी दिला. परवा सोमनाथला 1 कोटी रुपये मंजूर केले जे पुढच्या 2 महिन्यामध्ये त्याचंही भूमिपूजन करून 1 वर्षात सोमनाथमध्ये भव्य दिव्य असं सभागृह आपण करतो आहे. ग्रामीण भागाचेही प्रश्न सोडवले. काल मी उथळपेठमध्ये होतो आणि हे करत असताना गरीब हा केंद्रबिंदू आपण समजून काम केलं. निराधार योजनेचं अनुदान मी 600 रुपयावरून 2 अपत्य असेल तर 1200, 1 अपत्य असेल तर 1100 आणि अपत्य नसेल तर 1000 रुपये केलं, कारण आपला आशीर्वाद हा आमच्यासाठी प्रेमाच्या कर्जाचा डोंगर आहे. राजकारण आमच्यापैकी कोणीही खुर्चीचं केलं नाही. आमचं राजकारण हे खुर्चीपेक्षा जनतेच्या हृदयाच्या स्थानासाठी आम्ही केलं.
मी आपल्याला या निमित्ताने भेटीच्या माध्यमातून नवरात्रीच्या या पावन पर्वावर शुभकामना देताना विश्वास देतो की आज आम्ही भर दुपारी एकत्र आलो, जे प्रश्न तुम्ही सांगितलेत ते प्रश्न सोडवण्यासाठी संध्याताई असतील, रत्नमागाताई असतील, नंदू रणदिवे असेल, आष्टनकर असेल, प्रभाकर भोयर असेल, या ठिकाणी असणारे नगरसेवक विनोद सिडाम असेल, चंद्रकांत, हे सर्व आष्टनकर असतील, हे सर्व लोक आम्ही आपल्या या समस्या सोडवण्यासाठी पूर्ण शक्ती गाऊ हा विश्वास देतो. आपल्याला पुन्हा एकदा नवरात्रीच्या पावन पर्वाच्या शुभकामना. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.